नमस्कार मित्रांनो मी शंभरच खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये आणि तसेच आपण पाहूया ट्रेड फॉर टुमॉरो उद्या मार्केट काय कंडिशन बनवणार काल आपण बोललो होतो की मार्केटमध्ये ब्रेकआउट की फेकआउट कारण खूप जण विचार होते त्याला मार्केट जोरदार वरती जाईल म्हणून तुम्हाला सांगितलं होतं की फेकआउटवर पण लक्ष ठेवा आज काय केलं आज म्हणलंय डोजी आणि हा डोजी उद्या निफ्टी बँक निफ्टीचा गेम करू शकतो आता हे सगळ्या कंडिशन्स काय आहेत पाहिला विसरू नका अशी कंडिशन मार्केट बनवत की जणू तो एकोणतीस तारखेची तयारी करतो तर एकोणतीस तारखेला काय तर आपला लाईव्ह ट्रेडिंग सेशन आहे अचानक त्या दिवशी मार्केट ब्रेकआउट देऊ शकतं काय असं पूर्णपणे स्ट्रक्चर बनलंय पाहूया ह्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या कंडिशन काय आहेत की ज्यासाठी मार्केट प्रिपरेशन करतंय का पहिली गोष्ट जर ते पाहिला गेलं तर एका रेंज बाउंड झोनमधून मार्केट गेलं सकाळच्या तीस मिनिटामध्ये एक रॅली भेटली पूर्ण दिवस टाइमपास केला एंड ऑफ द डेज सेलिंग प्रेशर निफ्टीमध्ये आलं उद्या काय दिसतंय कॉल की पुट दोन्ही गोष्टींवर इथे लक्ष ठेवा पहिली गोष्ट पुट साईडला ज्यांना विचार करायचा आहे अठरा हजार तीनशेच्या खाली तुम्हाला पुटमध्ये एक छान एंट्री मिळेल निफ्टीच्या ती तुम्हाला नॉर्मली अठरा हजार दोनशे पन्नास पर्यंत घेऊन जाईल चाळीस ते पन्नास पॉईंट मिळतील आणि अठरा हजार दोनशे पन्नासच्या खाली अठरा हजार दोनशे हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन राहील क्लिअर आता कॉल आता कॉलमध्ये जर बसायचंय तर अठरा चारशे वीस स्पॉटने ब्रेक केल्याशिवाय बसायचं नाहीये तुम्ही जर पाहिलं असेल सकाळी टेलिग्रामला एक अपडेट दिला होता अठरा हजार जो लेवल दिली होती तुम्हाला मी की अठरा हजार वीसच्या वर किंवा दहाच्या वरती मार्केट जाणार नाही आपल्या पॉईंटला तो सकाळपासून टाइमपास करत होता यासाठी टेलिग्राम जॉईन करा कारण इतक्या डिटेल अपडेट तुम्हाला मला नाही वाटत कुठल्या ग्रुप्सवर दिल्या जातील कारण आम्ही ते पूर्ण अनालिसिस करून देण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यानंतर नाही बँक निफ्टीकडे बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला काय दिसतंय इथे जर बघितलं तर सिमेट्रिकल ट्रायंगलचं ब्रेकआउट अजून पण त्याने दिलेलं नाहीये सकाळच्या सतरा एका रेंजमध्ये खेळला चाळीस शंभरच्या वर जोपर्यंत बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत तेजी करू नका ट्रॅप होतात छोटे टार्गेट मिळतील परंतु नवीन लोक शंभर टक्के फसतील त्यापेक्षा शांत राहिलेलं उत्तम नो ट्रेड इज ऑल्सो गुड ट्रेड ओके याच्यानंतरनं जर आपण बघितलं की पुट साईडचा जर विचार करताय त्रेचाळीस हजार आठशे पन्नास नोट डाऊन करा नि बँक निपटी त्रेचाळीस हजार आठशे पन्नासच्या खाली आली की तुम्ही खालच्या साईडचा सा, किंवा पुट साईडचा सा विचार करायला प्रॉपर अनालिसिस करून हरकत नाही आहे तिकडे आपल्याला मोमेंट मिळेल आणि ह्या दोन मध्ये ट्रेड करायचा नाही आहे याच्यानंतरनं येऊया आपण आज फिन निपटीकडे फिन निपटीची त्यातल्या त्यात एक्सपायरी होती आज परंतु काय एवढा दम नाही वाटला फिन निफ्टीमध्ये इथे जर आपण पाहायला गेलो तर इथे पुन्हा रेंगाळा एकोणीस हजार चारशे साठ नोट डाऊन करा एकोणीस हजार चारशे साठच्या वरती कॉलमध्ये तुम्हाला एंट्री मिळेल आणि इथे जर पाहायला गेलो आपण एकोणीस हजार तीनशे साठच्या खाली आपल्याला पुटमध्ये एंट्री मिळेल आणि मधल्या पॉइंटमध्ये ट्रेड करता इच्छित करू शकता छोटे टार्गेट्स ठेवून मोठे टार्गेट इथे मिळणार नाहीत शंभर टक्के ट्रॅप होणार बाहेर नाही, नाही पडला तर अशा प्रकारे होतं निपटी बँक निपटी आणि फिन निपटी आणि हे सगळं आता मी तुम्हाला इथे दाखवतो बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतात बऱ्याच वेळेला काही गोष्टी नाही समजणार कारण कशी ड्रॉ केली काय प्राईज एक्सचेंजचे टूल्स आणि टेक्निक्स आपण याच्यामध्ये वापरले तर आपणाला ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला आम्ही शिकवणार आहे आणि हे लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला आम्ही डेमॉन्स्ट्रेट करून दाखवणार आहे तर चला मित्रांनो याच्यानंतर नाही येऊया हो तुम्ही जर इंटरेस्ट असा खाली दिलेला लिंकवर जाऊन तुमची सीट आजच बुक करा याच्यानंतर मी तुम्हाला काही चार स्टॉक्स देतोय ते चार स्टॉक्स कुठले आहेत आपण याच्यामध्ये पाहायचा प्रयत्न करूया ओके याच्यामध्ये पहिला स्टॉक जो आहे त्याचं आत्ताचं नाव आहे अपोलो टायर्स लिमिटेड अपोलो टायर्समध्ये आम्हाला याच्यामध्ये असं दिसतंय की तीनशे अष्ट्याहत्तरला क्लोजिंग दिलंय तीनशे एकोणऐंशीच्या वर लक्ष ठेवा उद्या याच्यामध्ये अपसाइड मोमेंटम पॉसिबिलिटी जास्त आहे दोन नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी उद्या पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड अर्थात पीईएल एल याच्यामध्ये आम्हाला सातशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीसला क्लोजिंग दिसतोय सातशे शहात्तरच्या वर याच्यावर लक्ष ठेवा आपण एक छान अपसाईड रॅली हा दाखवू शकतो याच्यानंतर ना तीन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी ब्ल्यू स्टार लिमिटेड ब्ल्यू स्टार मध्ये सेलिंग प्रेशर दिसतोय तेराशे ला क्लोज झालेला आहे तेराशे शहाऐंशीच्या च्या खाली तुम्हाला याच्यामध्ये छान डाऊन साईड मिळेल लक्ष ठेवा थोडं चांगली म्हणजे तुम्हाला मोमेंटम याच्यामध्ये पाहायला मिळू शकतो आणि चार नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्या वॉशलिस्टमध्ये हॅवल्स इंडिया लिमिटेड हॅवल्समध्ये आम्हाला सेलिंग प्रेशर दिसतोय बाराशे एकोणपन्नासला ला बाराशे शेहेचाळीस चा खाली तुम्हाला पुन्हा एकदा याच्यामध्ये सेलिंग क्रिएट होताना दिसेल अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलं निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय करायचं उद्याचा दिवस आहे बुधवार उद्या सध्या तरी मला वाटत नाही खूप मोठ्या अपेक्षा ठेवू नका अपसाईडवाल्यांनी थोडं सावधच राहा आणि डाऊन साईडवाल्यांनी अपॉर्च्युनिटीच्या तयारीत राहा कधी एंट्री मिळेल आणि कधी तुम्हाला चान्स देईल सांगू शकत नाही त्यामुळे तिथे तयार राहा आपले जे पॉईंट आहेत ते ट्रिगर झाले तुम्हाला डाऊन साईडला छान ट्रेड मिळतील आणि आज कोणी कोणी छान प्रकारे ट्रेड केले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि येणाऱ्या गुरुवारी आम्ही विचार करतोय तुम्हाला की लाईव्ह वेबिनार घ्यायचा का ट्रेडिंगविषयी जर येस अशी कमेंट करा किंवा लाईव्ह वेबिनार अशी कमेंट करा आम्ही तिथे पुन्हा एकदा गुरुवारी सकाळच्या एका तासामध्ये लाईव्ह वेबिनार घेऊन येतोय या व्यतिरिक्त ते काही शंका असतील तर खाली विचारायला विचारू नका कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद